पिछले हफ्ते नरखेड़ बाजार कमेटी का चुनाव संपन्न होने के बाद सभी दलों के नेताओं ने एनसीपी अध्यक्ष के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पेश किया। इसी सिलसिले में आज सभी सदस्यों के लिए मतदान हुआ। राकापा नेता अनिल देशमुख ने राय व्यक्त की कि अगर 11 सदस्य इसके खिलाफ मतदान करते हैं तो ये अविश्वास प्रस्ताव स्वीकार हो जाता है, लेकिन विपक्ष की ये साजिश सफल नहीं हो पाई। नरखेड़ मध्ये आज कृषि उत्पन्न बाजार समिति जी निवडणूक म्हणजे अविश्वास ठराव आमच्या सभापतीवर टाकण्यात आला होता। तो आमच्या सभापतीवर टाकलेला अविश्वास ठराव बारगळला आहे, कारण की त्यांचं तेवढे त्यांना मतं पडले नाहीत, त्याच्यामुळे तो बारगळला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 8 दिवसापूर्वीच नरखेड खरेदी विक्रीची निवडणूक झाली आणि त्या खरेदी विक्रीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व पक्षीय नेत्यांनी माझ्याविरुद्ध एक आघाडी उघडली आणि त्या खरेदी विक्रीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 2-2 फरकाने सर्व आमच्या विरोधकांचा तिथे पराजय झाला। त्याच्यानंतर आता लगेच त्यांनी APMCच्यासाठी अविश्वास दाखल केला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठ्या मताधिक्याने पराजय झालेला आहे।